मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे. आतापर्यंत 15 ते 16 वेळा आरोग्य डॉक्टरांचं पथक त्यांच्याकडे येऊन गेलेलं आहे. मात्र त्यांनी सगळे सोयऱ्या कायद्यावर ते ठाम आहेत. त्या कायद्याची तातडीनं हा कायदा करण्यात यावा आणि त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे आणि ते यावरून मागे हटायला तयार नाहीये. काल देखील विभागीय आयुक्त त्यांच्याकडे आले होते, मात्र ते या मागणीवर ठाम आहे. आता त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली आहे. आजच्या 5व्या दिवशी जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव व्हायला सुरुवात झालेली आहे, मात्र अजूनही उपचार घेण्यास ते तयार नाहीये. ते त्यांच्या मागणीवर ठाम आहे, मात्र त्यांची प्रकृती जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात खालावल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब असल्याचं ते सांगतात. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 2रा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर सहकारी उपोषणस्थळी आलेले होते. डॉक्टरांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं असल्यामुळे त्यांची आता तब्येत खराब झाल्याचं सांगितलं आहे. उपोषणाचा हा आजचा 4था दिवस आहे. आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारने अलीकडे काढलेल्या सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची प्रमुख मागणी जरांगे पाटलांकडून होती आहे आणि त्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. मराठा आरक्षणासाठीचे 3रे उपोषण आहे. आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे. ती मागणी करून 5 महिने झाले तरी सरकारने गुन्हे मागे घेतलेले नाहीयेत. तसेच सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत अशांना आरक्षण देण्यासाठी काढलेल्या सगळे सोयरे नोटिफिकेशनचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी 2 दिवसात अधिवेशन बोलावून दिलासा द्यावा अशा मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसलेल्या. जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी रविवारी अंबडचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भीमराव दोडके अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणस्थळी तपासणीसाठी आले होते, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी तपासणी करून घेण्यास नकार दिला. डॉक्टर भीमराव दोडके यांनी सांगितलं की पोटात अन्न न गेल्याने माणूस अंथरुणावर पडून राहतो, त्याचं वजन कमी होतं, शुगर कमी होते आणि जीवालाही बरं वाईट होऊ शकतं अशी माहिती दोडके यांनी दिली आहे. जरांगे यांनी तपासण्याची परवानगी दिली असती तर प्रकृतीची निदान नीट करता आलं असतं असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. जरांगे पाटलाला माहीत होतं की आम्ही OBC आहे. जरांगे पाटलानं मागणी जी केली ना, आम्हाला OBC आरक्षण द्या, आम्ही ऑलरेडी OBC आहे आणि ही मागणी त्या प्रकारे यांना जरांगे पाटलानं लावून धरली आणि छगन भुजबळचा त्याच्यात डिसमूड झाला. बाबा इतकी रास्ती मागणी करतो आणि हा समाज जरा आला तर हा समाज OBC आला तर आम्ही जो राजकारणात सध्याला फक्त आम्हीच राजकारणात OBC तर मराठा समाज आला तर आम्ही कुठंतरी बॅक फुटला पडू. ह्यामुळं छगन भुजबळचं पित्त खवळलेलं आहे आणि जरांगे साहेबाचा सारखा अभ्यास छगन भुजबळचा तर आहेच नाही. छगन भुजबळ वयानं जा मोठे पण विचारानं मोठे नाही आहे. आम्ही 1960 OBC ते इतक्या दिवसापासून आमचं आरक्षण 63 वर्षापासून आमचं आरक्षण खाते. मनोज दादानं फक्त आमचा हक्काचं आरक्षण मागू राहिले त्याला हे विरोध करू राहिले. मोठ्या मनाचे आमचा माझा समाज असेल, माझा मराठा समाज इतक्या मोठ्या मनाचा आहे की 63 वर्षापासून आमचं आरक्षण इतर समाज खातो तरी आम्ही बोललो नाही आणि दादानं त्याला वाचा फोडली म्हणून दादाचं हे शिक्षण काढतो, दादाची अवकात काढतो. ह्या गोष्टी भुजबळ साहेब करत. हे आम्ही आमदार खासदार आम्ही मनोज दादा असल किशोर भोचावन असल आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक मुख्यमंत्र्याला याचे निवेदन दिलेले. आमच्याकडं गेल्या 20 ते 25 वर्षापासून त्याचे प्रत्येक निवेदनाच्या कॉफ्या सगळ्या गोष्टी आहे. पण आमचेच काही आमदार खासदार हे म्हणायचे आपण टाटा ते वाटेत खायला जायचं. यांना काढलेले आणि हे स्वतः यांना आरक्षणाची गरज बी नाही. जेव्हा राजकारणात यांना गरज पडली त्या टायमाला हा OBC वापर करते आणि आमच्यासारख्या गरीब लोकाला OBC गरज आहे. जिथं शिक्षणासाठी याच्यासाठी आम्हाला OBC गरज आहे. यांना जिथं 10 लाख रुपये फी 20 लाख भरू शकते ना, हे भ्रष्टाचारी आहे. हे भ्रष्टाचार करून मोठे झालेले हे यांना 10,000 लाख रुपये काय यांच्यासाठी काही मायने ठेवत नाही. मायने ठेवते फक्त गरीबाच्या लोकाला ज्यांची सर्टिफिकेट काढून घेतले पण समाजाला सांगितलं सांगितलंच नाही त्यांना. यांना माहीत होतं आपला समाज हा OBC आहे. मग आम्ही का म्हणतो की हैदराबाद गॅजेट लागू करा, कारण हैदराबाद गॅजेट लागू झालं की तिथं आमची नोंद आहे ना.
मुख्यमंत्र्याला मग इथे नोंद आहे म्हणूनच आम्ही ते आरक्षण मागतो. हैदराबाद गॅजेट काय का लागू करा म्हणतो की आमची नोंद आहे, आम्ही ऑलरेडी OBC आहे. आम्ही जर OBC नसतो तर आमची नोंदच नसती. आम्ही OBC नसतो तर आमची नोंदच नसती. आम्ही ऑलरेडी OBC आहे. आता पहा, माळी समाजामध्ये बी 4-5 जाती, तसं आमच्या मराठा समाजामध्ये. मग आमच्या मराठा समाजामध्ये 4-5 जाती आहे, त्या OBC आहे, आणि काही जाती OBC नाही आहे. मग आम्ही त्यांच्यात आमचे नाते संबंध आहे, म्हणजे ते आमचे नातेवाईक आलेच ना, सगळे सोयरे आलेच ना. आम्ही ज्या मुली देतो घेतो तिथं आमचं देतो घेतो म्हणजे आमच्या नातेवाईकाचे तिथं देतो ना, नातेवाईकाचे तिथं दिलं म्हणजे ते आमचे सोयरे आले. मग जारंगे पाटील जी मागणी करते एकदम रास्त मागणी आहे. सगळे सोयरेची मागणी येणाऱ्या 2 दिवसात जारंगे पाटलाची तब्येत खराब होते. 2 दिवसात त्यांना मागणी मान्य कराव, नाहीतर अख्खा महाराष्ट्र सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आता तर महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे. आम्ही आमचे काही पानिपत हरियाणा हे आमचे मराठी लोक बी आता जारंगे पाटलाची आत्ताच मुंबईत बैठक झाली. पाटील तुम्ही फक्त आम्हाला आवाज द्या म्हणे, आम्ही तुमच्यासाठी लढायला तयार आहे. हा लढा आता नुसता महाराष्ट्रासाठी राहिला नाही, हा लढा आता देशाचा होणार आहे. आणि येणाऱ्या काळात हे पण दिसन सरकारला आमची विनंती आहे, 2 दिवसात येणाऱ्या 2 दिवसात आमच्या दादाचं उपोषण सोडाव, नाही तर अमित शाह राहो का मोदी साहेब राहो, सभा उधळू आणि डंके के चोटवरच उधळू. मग आम्हाला त्याच्यासाठी यांना अटक काय कही केलं चालतं, पण आम्ही बी आम्ही छत्रपतीचे छावे हो, आम्ही गनिमी काव्यानंच सभा उधळणार. आम्हाला जरी अटक केली सरकार, आम्हाला माहिती आहे किती हे, आम्हाला जरी अटक केली आमचे बाकीचे सहकारी बाकीचे काम करणार. आता आम्ही त्याच तयारीत लागलेलो आहे. 2 दिवसाचा सरकारकडे टाईम आहे आणि माझी विनंती आहे आम्हाला